राजकीय पक्ष उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता आणि मतदार संघातील संख्यात्मक वर्चस्वशाली जात या घटकांचा विचार प्रामुख्याने करतात. 1998 ते 2024 या 7 लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेल्या खासदारांच्या सामाजिक वैशिष्ट्यांचा अभ्यास केला असता मराठा समाजाने आपले संख्याबळ टिकवून ठेवल्याचे आढळते. किंबहुना मराठा आरक्षण आंदोलनापासून मराठा मतदारांना अधिकच महत्व आले. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या यादीमध्ये प्रामुख्याने मराठा समाजातून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य देते. याचे कारण म्हणजे मराठा ओबीसी आरक्षण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेत दिसून आलेली मराठा मतदारांची एकजूट. ओबीसी समाजातील उमेदवारांना प्राधान्य दिल्यास त्या उमेदवाराचा निवडणुकीत निभाव लागणार नाही, कारण ओबीसी समाजात पाहिजे त्या प्रमाणात एकी नाहीये असं मत सध्याच्या राजकीय मंडळीचं झालं असावं. शिवाय ती वस्तुस्थितीही आहे. यंदाच्या विधानसभेसाठी एकेका राजकीय पक्षाने मराठा समाजातील चेहऱ्यांना दिलेल्या उमेदवारीचा तपशील आपण या चॅनलच्या माध्यमातून बघतच आहोत. आज आपण मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने किती मराठा उमेदवारांना संधी दिली आहे, त्यांचा मतदारसंघ कोणता आहे आणि त्यांची विजयी होण्याची शक्यता किती आहे याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत 3 याद्यांच्या माध्यमातून एकूण 49 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यातून मराठवाड्यातील 8 जणांना संधी दिली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर हा विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून त्या ठिकाणी मंत्री संजय बनसोडे तर परळीमधून ओबीसी प्रवर्गातून येणारे राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी मिळाली. बाकी अधिकृत उमेदवारी घोषित केलेले 6 मराठा उमेदवार पुढील प्रमाणे आहेत. पहिल्या क्रमांकावर आहेत हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे. हे घड्याळ या चिन्हावर निवडणूक मैदानात उतरवणार आहेत. तर त्यांच्यासमोर असतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचं. दोन्ही मराठा उमेदवार आमने सामने असतील. ग्राउंड रियालिटीचा विचार करता विद्यमान आमदार राजू नवघरे डेंजर झोन मध्ये आहे. या दोन्ही उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवार गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी मोठं आव्हान निर्माण केलंय. दुसऱ्या क्रमांकावर आहेत परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या निर्मला विटेकर. या विधान परिषद सदस्य राजेश विटेकर यांच्या मातोश्री असून त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपुडकर निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही मराठा उमेदवारांसमोर आव्हान असणार आहे. आपल्यातीलच बंडखोर उमेदवार, त्याचा फटका कुणाला बसेल हे निकालानंतरच कळेल. अजितदादा पक्षाने उमेदवारी दिलेले मराठवाड्यातील 3रे मराठा उमेदवार आहेत बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके. या मतदारसंघात महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असून जवळपास 3 उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यात माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे हे ओबीसी समाजातून येतात. ओबीसी आणि मराठा असा संघर्ष या मतदारसंघात पाहायला मिळू शकतो. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नुकताच भाजपातून पक्षात प्रवेश केलेले रमेश आडसकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. चौथ्या क्रमांकावर आहेत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील. पक्षफुटीनंतर ते अजितदादांच्या सोबतच राहिले. मागे लोकसभा निवडणुकीत 4,500 मतांची आघाडी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला दिली होती. मागील निवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा जवळपास 30,000 मतांनी पराभव केला होता. यावेळी भाजप सोबत असल्याने फायदा होईल की अंतर्गत नाराजी नाट्यामुळे नुकसान होईल हे येणाऱ्या काळच ठरवेल. 5 नंबरवर आहेत काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेना, भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार असा 5 वेळेस पक्ष बदल करणारे नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर. यंदाच्या लोकसभेत काँग्रेसचे दिवंगत नेते वसंतराव चव्हाण यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आता विधानसभेत आपलं नशीब आजमावण्यासाठी ते अजितदादांच्या पक्षाकडून लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असतील. त्यांच्यासमोर आव्हान असेल त्यांचे मेहुणे आणि मतदारसंघांचे विद्यमान आमदार शेकाप पक्षाचे नेते श्याम सुंदर शिंदे यांचं. मागील निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा 64,362 मतांनी पराभव केला होता. यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून एकनाथ पवार हे देखील समोर असणार आहेत.
तर शेवटचा मतदारसंघ म्हणजे बीड जिल्ह्यातील गेवराय विधानसभा हा भाजपचा मतदारसंघ असला तरी भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे इथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा करत विजयसिंग पंडित यांच्या नावाची महायुतीकडून घोषणा केली आहे. अजित पवार यांनी आतापर्यंत 49 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यात मराठवाड्यातील 8 पैकी 6 जागेवर मराठा उमेदवारांना संधी दिली आहे. या सर्व उमेदवारांचा निवडणूक निकाल काय येऊ शकतो याचा प्राथमिक अंदाज आपण घेतलाय. तरीही तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो? अजित दादांच्या उमेदवारांसोबत मराठा समाज ताकदीने उभा राहील का? यापैकी कोण कोण निवडणूक जिंकू शकतं? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.